शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालेलं आहे. शहाजी बापू पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बापू, तुम्ही तर जवळून त्यांचा सगळा कार्यकाळ पाहिला आहे, काय म्हणाल? अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन झालं हे पश्चिम महाराष्ट्रासाठी झालेली फार मोठी हानी आहे, आणि खास करून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर त्यांनी दिलेला लढा हा अभ्यासपूर्ण आणि रिझल्ट घेणारा असा त्यांचा तो लढा होता. 75-76 साली मी बळवंत कॉलेज विट्याला शिकायला गेलो होतो. तिथून आलं अनिल बाबरांचा माझा संबंध आला. त्यांच्या कुटुंबातले त्यांचे दोन भाऊ माझ्या कॉलेजला होते, त्यामुळे घरगुती नातं तयार झालं. त्यावेळी ते उपसभापती होते. ते त्या काळात कडवे वसंतदादा पाटील यांचे समर्थक होते. पुढं राजकारण बदलत केलं, परंतु अनिल भाऊ बाबर यांनी दुष्काळी खोऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं स्वतःचा लढा जीवन ठेवला. ते 4-5 वेळा आमदार म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी पाणी प्रश्न सोडून इतर दुसरं कोणत्याच कामाकडे लक्ष दिलं नाही. आज त्यांचं निधन हे माझ्यासाठी माझा थोरला भाऊ माझा गुरु गेल्यासारखी माझी भावना आहे, आणि पश्चिम महाराष्ट्र खास करून सांगलीतील खानापूर आटपाडी विटा सांगोला जत कवठे मंकाळ मान खट या भागातलं दुष्काळी खोऱ्याचं आज फार मोठं एक नुकसान झालेलं आहे. त्यांच्या मृत्यू आत्म्यास भगवंत शांती देव. तुम्ही पण चाललात बापू आता तिथे? मी आता तातडीने निघालो आहे म्हणून थोडी बाईट मी गडबडीन देतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. तर आपण पाहतोय की या ठिकाणी शहाजीबाबू पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.